गुड आफ्टरनून। तर आपण मुलांना संगणक ही कविता शिकत आहोत, बरोबर आहे ना? विसरायचं नाही आहे, संगणक कविता शिकत आहोत आपण। हा मग काल आपण कविता शिकली, त्यावरील शब्दार्थ आपण लिहून घेतले, सर्वांनी लिहून घेतलेत ना, आणि मला चेकिंगला पाठवायचे, ठीक आहे? तर पहा, ह्या संगणकामुळं किती काम सगळं सोपं झालंय पहा। एकमेकांना भेटणं म्हणा, एकमेकांना निरोप देणं, सगळं जग आपल्या जवळ आल्यासारखं झालंय की नाही। आता तुम्ही अजून छोटे आहात, जसजसे तुम्ही मोठे व्हाल त्यावेळी जसजसं तुम्ही संगणक वापराल, किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काम कराल, किंवा कोणी एखादी मोठी कंपनी तुम्ही काढाल, हा तुम्ही जसे मोठमोठे लोक व्हाल, म्हणजे तुम्ही जसजसे मोठे व्हाल तुम्हाला त्याचं महत्व अजून समजायला लागेल, अजून पटायला लागेल। मग त्यावेळी तुम्हाला माझी आठवण येईल, मग आचार्य बिझनेस असं सांगितलं होतं, म्हणून बघा आज मला कम्प्युटरचं सगळं महत्व समजायला लागलं। माझी आठवण काढायला त्यावेळी नक्की काढणार हा, बरं ठीक आहे। हा हा मग आता संगणकावर तुम्ही काय करता, गेम खेळता, तुम्ही पेंट करता, टक्स पेंट करता, आणि गेम खेळता, एखादं मेल करता, एखादं थोडस टायपिंग करता, स्लाइड्स तयार करता, बरोबर आहे ना? हे सगळं काम तुम्ही मजा म्हणून करता, पण ज्यावेळी तुम्ही खरोखर काम करायला लागाल त्यावेळी तुम्हाला अजूनही मजा येईल, किंवा तुम्हाला त्यातलं सोपे पण तुम्हाला लगेच जाणवेल। आणि काम काही किचकट नसतं, तुम्हाला प्रिंट सुद्धा मिळते, हार्ड कॉपी सुद्धा मिळते। कॉम्प्युटरमधून आपण ऑर्डर दिली, प्रिंटरमधून प्रिंटर आपली बाहेर, आलं लक्षात सर्वांच्या? मग आता काय करूया, आपण प्रश्नांची उत्तरं लिहून घेऊया ना, प्रश्नांची उत्तरं लिहून। तर आता तुम्ही काय करायचं आहात, आपलं टेक्स्टबुक घ्यायचं आहे आणि नोटबुक ओपन करून बसायचं। नोटबुक ओपन करा, तुमच्याजवळ तुमचं पेन घ्या, वॉटर बॉटल घ्या, थोड्या थोड्या वेळाने पण पाणी प्यायचं, ठीक आहे? मग आपण आता लिहायला मी सुरू करते, माझ्यासोबतच सर्वांनी लिहायचं आहे, प्रश्न उत्तर लिहायचे। चला तर पहिला प्रश्न म्हणूयात आपण, कवीच्या घरी आपला प्रश्न आहे खालील प्रश्नांची प्रश्नांची उत्तरे लिहा। तर आपला पहिला प्रश्न आहे, कवीच्या घरी काय आणणार आहे? कवीच्या घरी कवीच्या घरी काय आणणार? पहिला का ना हा न मोठ ना र, कवीच्या घरी काय आणणार आहे? तर याच उत्तर काय येणार आहे सांगा, आपलं काय येणार आहे संगणक। चला कवीच्या घरी एकच शब्द आपल्याला बदलायचा आहे, कवीच्या घरी संगणक, संगणक आणणार आहे। पूर्ण विराम द्यायचा आहे, क्वेश्चन मार्क द्यायचं सर्वांना, प्रश्न विराम आणि पूर्ण विराम। दुसरा प्रश्न, कवी कुठले मित्र जोडणार आहे? कवी कुठले मित्र जोडणार आहे? चला लिहून घ्या बरं,
या बरोबर विदेशातील मित्र देश विदेशात लिहायचं नाही आपण देश विदेशातील मित्र जोडणार आपण ना जोडणार आहे पूर्ण. चला आता आपला दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न लिहिलेला आहे व्यवस्थित लिहा एकमेकांची लाईन मिस करू नका याचे त्यात त्यात लिहा. सगळ्या नुसार त्याचे संगणक. चला तिसरा प्रश्न आहे कवी संवाद कशाच्या द्वारे साधणार आहे. कवी संवाद कशाच्या द्वारे मग सांगा बरं कवी कशाच्या द्वारे संवाद साधणार आहे. संगणकाच्या द्वारे कवी संगणकाद्वारे निदान व्यवस्थित घ्या संवाद साधणार आहे. कवी संगणकाद्वारे संवाद साधणार आहे. आता चौथा प्रश्न तुम्हाला होमवर्कला आहे. तुम्ही संगणकावर काय काय करता. तुमच्या घरी सुद्धा संगणक असेल बरोबर आहे ना. तुम्ही संगणकावर काय काय करता. ते तुम्ही लिहायचंय गेम खेळता काय पेंट करता ना ते तुम्ही लिहायचं आहे. हा तुमचा होमवर्क आहे. पुढचा प्रश्न लिहायचा. शेवटच्या अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहायचे जसे आणणार आणि करणार हे शब्द आहेत तसे तुम्ही लिहायचे आहे. शेवटचे अक्षर
समान असणारे कवितेतील शब्द लिहायचे. उदाहरण दिले उदाहरण दिले भाग अंडार करना. माधुरी शब्द आहे का पत्र मित्र पत्र आणि मित्र आणि कुठला बघा शब्द साधनात बघणार साधनात बघणार. त्यानंतर आहे बघणार करणे. हे सगळे शब्द तुम्ही लिहून घ्यायचे. चला चला बरोबर लिहायचं सर्वांनी वाचत वाचत लिहा म्हणजे चुकणार नाही. झालं का आपल्याला लिहून? ठीक आहे, मग आता काय करायचं आपण ह्यानंतरचा होमवर्क लिहून घ्यायचा. हा आता तुमचा होमवर्क आहे प्रश्न दुसरा पान नंबर होमवर्क हा पान नंबर 34 पान नंबर 34 वरचं काय करायचं तुम्ही प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा काय आहे खालील शब्द लिहा असे आणखी शब्द शोधावं लिहायचे. हे शब्द तुम्ही जे आहेत ते तुम्ही आहेत तसे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आणि असे अजून जर शब्द असतील तर तुम्ही ते लिहायचे. मग मी पान नंबर प्रश्न तिसरा पण करीन. प्रश्न तिसरा व प्रश्न चौथा हे तुम्ही लिहायचे. आता प्रश्न चौथ्यावर काय आहे नवीन शब्द बनवावं लिहा. काय करायचंय नवीन शब्द बनवायचे किंवा लिहायचे. माझे इथे दिलेत पहा शब्द शब्द दिले तिथे पहा अ लिहिले मध्ये मग समाप्त करूनच थांबत झालेल्या सगळ्यांनी पण सगळ्यांच लिहायला वेळ लागायचं नाही आहे मोठे झाला होय ना.
पटपट घ्यायचं आणि पटपट लिहिताना पटपट लिहिताना सुद्धा तुझं अक्षर हे चांगलं आलं पाहिजे. बरोबर लिहिलं म्हणजे अक्षर तुलायचं नाही आहे आणि तोपर्यंत सर्वांनी तुमचं होमवर्क लिहून घ्यायचं. म्हणजे होमवर्क सर्वांनी करायचा आहे. आणि आता लवकरात लवकर आपली स्कूल सुरू होणार आहे त्यामुळं ऑनलाईन स्कूलला कंटाळायचं नाही. ठीक आहे, तर पाहायचं काय आहे अच्यामध्ये काय आहे अ इथं काय आहे चूक सत्य विचार मां गणित झालं. आता एक छोटस जोक आहे पण काय जोक आहे बघूया आपण वाचा वाचायचं सर्वांनी. हा एक प्रवासी म्हणतो तुमच्या गावात कोणी मोठा माणूस जन्मला आहे का. काय म्हणतो एक प्रवासी तुमच्या गावात कोणी मोठा माणूस जन्मला आहे का. मग तो मुलगा काय म्हणतो हा छोटा मुलगा नाही आमच्या गावात सारी लहान मुले जन्मतात मग ती मोठी होतात. हा एक जोक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की प्रवासी प्रवाशाला काय विचारायचं असतं कोणी मोठा माणूस जन्मला आहे का. मोठा माणूस म्हणजे काय जन्मल्याबरोबर कुठे एवढं मोठं नसतं बरोबर आहे ना. मग आता मोठा माणूस म्हणजे काय जो कर्तृत्वानं मोठा असतो असा त्याला विचारायचं होतं. जो कर्तृत्वानं मोठा झालेला आहे असा एखादा माणूस तुमच्या गावात आहे का असं त्याला विचारायचं होतं. पण तो मुलगा काय म्हणतो नाही आमच्या गावात सारी लहान मुलंच आहेत मग ती लहान मुलेच मोठी होतात असं त्याला ते तो एक जोक आहे. मग हे सर्व लिहून झालेलं तुमचं हे लिहून झालंय. मग आपण आज इथंच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.